स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिन साजरा. शासनाच्या स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने मुरुड नगर परिषद, भारतीय तटरक्षक दल, वसंतराव नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, अंजुमन इस्लाम झंजिरा महाविद्यालय, सर एस ए हायस्कूल व तळा येथील जी एम वेदक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून समुद्रकिनारा चकाचक केला. वसंतराव नाईक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर एस एस भैरगुंडे व डॉक्टर गजानन मुनेश्वर यांच्या पुढाकाराने व नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभियानात 145 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या अभियानांतर्गत दिनांक 15 ते 20 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात पोस्टर, रांगोळी व सुविचार स्पर्धा घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनानिमित्ताने आजच्या सागर किनारा स्वच्छता अभियान मोहिमेसाठी नगर परिषदेतर्फे हँगलोज, मास्क, पाणी, अल्पोपहार तसेच ट्रॅक्टर ट्रॉली, बीच क्लिनिंग मशीन सोयी सुविधा देण्यात आल्या. वसंतराव नाईक महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर जे के कांबळे राष्ट्रीय सेवा योजना, अंजुमन इस्लाम झंजिरा महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर साजिद शेख, झंजिरा विद्यामंडळ संचालित सर एस ए हायस्कूल मुख्याध्यापक सरोज राणे व स्वर्गीय मल दांडेकर ज्युनियर कॉलेज तळा येथील जी एम वेदक महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक तसेच नगर परिषदेतील आरोग्य निरीक्षक राकेश पाटील, कपिल वेल्हे, प्रशांत दिवेकर, सतेज निमकर, सचिन कोरके, अनिकेत भोसले, अभिजीत चांदोरकर, भारतीय तटरक्षक दल अधिकारी कर्मचारी वृंद यांनी या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील 2 टन कचरा गोळा करण्यात येऊन त्याची योग्य ती विल्हेवाट करण्यात आली.